मित्रांनो, तुम्हाला मी आता एवढं सगळं सांगितलं, माझं पत्राचं मी तुमच्याशी खूप बोललो, माझ्याकडून काही तुम्हाला उपदेश झाला असेल, तुम्हाला आवडलं नसेल तर ते सोडून द्या. माझ्याकडनं काही चांगलं ऐकायचं असेल तर ते तुम्ही मनावर घ्या, अभ्यास करा. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगणार नाही, परंतु मी तुम्हाला शुभेच्छा देतो. खूप नाव कमवा आणि या शिपाई काकांना विसरू नका. प्रस्तुत पाठातून आपण मित्र काय शिकलो, आपणच्या पत्रातून आपल्याला काय मिळालं, काय शिकायला मिळालं? तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही शहाणे व्हा, खूप शिका, पण आपले गुरुजन आणि आपल्या आईवडिलांना मात्र विसरू नका. सदैव त्यांच्या कृतज्ञतेतच राहा. यातच तुमचं मोठेपण आहे आणि यातच तुमचं कल्याण आहे. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा.